नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डी.डी. पाटील सर आपणा सर्वांचं संस्कृत अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर पुनश्च एकदा हार्दिक स्वागत करतो. तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपल्याला संस्कृत संपूर्णवाले जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी नवमी कक्षातील धन्यतो दातृ याचको हो याचको या पाठाविषयी आपणाला माहिती जाणून घ्यायची आहे. तर बघा, तत्पूर्वी मी सांगू इच्छितो मित्रांनो, तुम्ही जर आमच्या या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळण्यासाठी बेल प्रेस आयकॉन करा. तर बघूया नवमी कक्षामधील धन्यो तो दातृ याचको, म्हणजे धन्य तो दाता आणि याचक. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तृतीय पाठ धन्य तो दातृ याचको म्हणजे काय? धन्य तो दाता आणि याचक. तर बघा, या पाठाची जर प्रस्तावना बघायची झाल्यास बघा, महाकवी कालिदासाच्या रघुवंश या प्रसिद्ध महाकाव्यातील पाचव्या संगीत वर्णन केलेल्या प्रसंगावर हा पाठ आधारलेला आहे. कौत्साची गुरुभक्ती, कृतज्ञता आणि निस्पृहता या गुणाप्रमाणेच त्याच्या गुरुचेही प्रारंभीचे गुरुदक्षिणा नाकारले आणि नंतर शिष्याची परीक्षा पाहण्यासाठी गुरुदक्षिणा मागणे नाट्यपूर्ण आहे. सर्वस्व दान करून रिक्तहस्त झालेल्या रघुराजाला याचक आपल्याकडून रिक्तहस्त जाऊ नये असे वाटते आणि गुरुदक्षिणेला अवश्य तेवढेच दान स्वीकारणारा याचक त्याहूनही अधिक दान घ्यायला नकार देतो, हे सारे अलौकिक आहे. तर बघा, याच्यामध्ये एक सुंदरस सुरुवातीला या ठिकाणी तुम्हाला चित्र हे देण्यात आलेलं आहे. बघा, चित्रच एवढं बोलकं आहे की एक गुरु आहेत आणि त्यांच्यासोबतच त्यांचा काय आहे शिष्य, हा हात जोडून या ठिकाणी उभा आहे. अशा प्रकारचं एक बोलकं चित्र या पाठाच्या सुरुवातीलाच आपणाला पाहायला मिळते. तर बघूया धन्य तो दातृ याचको. आता बघा, या ठिकाणी उतारा क्रमांक एक आहे, कस्मित तपोवने रिकामी जागा दातुम यच्छत. अशा प्रकारे काय आहे आपला उतारा क्रमांक एक. बघा कुठून कुठपर्यंत आहे, कस्मित इथून तपोवने, खाली त्या ठिकाणी या ठिकाणी आहे दातुम यच्छत. अशा प्रकारे आहे या ठिकाणी उतारा क्रमांक एक. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, कस्मित तपोवने वरतंतुह नाम ऋषीह आसित स अध्यापने निपुणः प्रकृत्याह दयालुह च आसित तस्य आश्रमे बहुव मेधाविनः बटव आसन तेसु कस्सित कौत्सः नाम बटुः आसित विद्या अध्ययनं समाप्य गुरुदक्षिणा दातुम उत्सुक कौत्सः गुरुम उपागच्छत सविनयं च स्वस्य इच्छां गुरुवे अकथयत तस्य वचः श्रुत्वा गुरुः उक्तवान वत्स कौत्स तव अध्ययनेन सेवायाच वृषं प्रीतिस्मि अन्ययां कामापि दक्षिणां नेच्छामि गच्छ स्वस्ति तुभ्यं गुरुणा वरतंतुना निवारितः अपि कौत्सः वारंवार दक्षिणां दातुम यच्छत. आता बघा, हा जो काही उतारा क्रमांक एक आहे, तर या उतारा क्रमांक एकमध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा, कस्मिचित तपोवने वरतंतुः नाम ऋषीः आसित, म्हणजे काय? कोणत्या तरी एका तपोवनात, आता तपोवनात म्हणजेच काय, वनात वरतंतु नावाचे ऋषी होते. काय म्हटलेलं आहे की कोणत्या तरी एका तपोवनामध्ये वरतंतु नावाचे एक काय होते, ऋषी होते. सह अध्यापने निपुण प्राकृत्याह दयालुह च आसित. सह म्हणजे काय, मग आता ते अध्यापनात कुशल आणि स्वभावाने दयाळू होते. बघा नंतर, तस्य आश्रमे बहुव मेधावीन बटव आसन. आता तस्य म्हणजे काय, मग आता त्यांच्या आश्रमात
पुष्कळ बुद्धिमान बटू होते. मग आता बटू म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय म्हणता येईल, विद्यार्थी होते. पुन्हा त्यांनी असं सांगितलं आपल्याला की तेषु कस्सित कौस नाम बटू आसित. तेषु म्हणजे काय, मग आता त्यामध्ये एक कौस नावाचा बटू होता. नंतर पुन्हा आपल्याला सांगितलेलं आहे बघा, बटू हो आसित विद्याध्ययनम. मग आता विद्याध्ययनम म्हणजे काय, विद्या अभ्यास संपल्यावर. विद्याध्ययनम समाप्य गुरु दक्षिणाम दातु मुत्सुक कौस गुरुम उपागच्छत. काय म्हटलेलं आहे की विद्याभ्यास संपल्यावर गुरुदक्षिणा देण्यास उत्सुक असलेला कौस हा काय झाला आहे, गुरुजवळ गेला. सविनयमच स्वस्य इच्छाम गुरुवे अकथयत. आणि नम्रतेने त्याने आपली जे काही इच्छा जी आहे तर त्याने आपली इच्छा आपल्या गुरुला सांगितली. बघा, तस्य वच श्रुत्वा गुरुह उक्तवान. त्याचे बोलणे ऐकून जे काही गुरुजी आहे तर ते गुरु म्हणाले, काय म्हणाले, वत्स कौस तो आद्येन सेवायामच भृश्यम प्रत्योस्मी. बाळा कौसा, तुझ्या अध्ययनाने व सेवेने मी अतिशय खुश झालो आहो, किंवा खुश झाले आहो. बघा नंतर काय सांगतात ते, तव अध्ययनेन सेवायामच भृश्यम प्रत्योस्मी अन्ययाम कामापी दक्षिणाम नेच्छामी. गच्छ स्वस्ती तुभ्यम गुरुनाम वर्तंतुना निवरित अपि कोत्सह वारंवार दक्षिणाम दातुम यच्छत. बघा काय म्हटलेलं आहे की दुसरी कोणती दक्षिणा मला नको आणि जा तुझे कल्याण असो. गुरु वर्तंतुने नको म्हटले तरी सुद्धा या कौत्साने वारंवार दक्षिणा देण्याची इच्छा व्यक्त केली. आता काय म्हटलेलं आहे उतार्यामध्ये की कोणत्या तरी एका तपोवनामध्ये वर्तंतू नावाचे एक ऋषी होते. ते अध्यापनात कुशल आणि स्वभावाने काय होते, दयाळू होते. त्यांच्या आश्रमात पुष्कळ बुद्धिमान बटू होते आणि त्यामध्ये एक कौत्स नावाचा बटू होता. विद्याभ्यास संपल्यावर गुरुदक्षिणा देण्यास उत्सुक असलेला कौत्स गुरुजवळ गेला आणि नम्रतेने त्याने आपली इच्छा जी आहे तर ती इच्छा गुरुला सांगितली. त्याचे बोलणे ऐकून गुरु म्हणाले की बाळा कौत्सा, तुझ्या अध्ययनाने मी व सेवेने मी अतिशय खुश झालो आहे. दुसरी कोणतीही दक्षिणा मला नको, जा तुझे कल्याण असो. गुरु वर्तंतुने नको म्हटले तरी सुद्धा कौत्साने वारंवार दक्षिणा देण्याची इच्छा व्यक्त केली. अशा प्रकारे काय होतं, उतारा क्रमांक 1 भाषांतर होतं. तर या ठिकाणी व्हिडिओ पॉज करायचा आणि उतारा क्रमांक 1 पूर्ण भाषांतर सर्व मित्रांनी काय करायचं आहे, लिहून घ्यायचं आहे. ठीक आहे, आता बघा त्यानंतर आहे आपला उतारा क्रमांक 2. मग आता उतारा क्रमांक 2 कुठून कुठपर्यंत आहे, बघा या ठिकाणी उतारा क्रमांक 2 आहे आपल्याला की तदा तम परीक्षितुम. तदा तम परीक्षितुम रिकामी जागा समीपम अगच्छत. अशा प्रकारे आहे आपला उतारा क्रमांक 2 कुठून कुठपर्यंत आहे, तदा तम परीक्षितुम रिकामी जागा समीपम अगच्छत. अशा प्रकारे आहे आपला उतारा क्रमांक 2. मग आता बघा या ठिकाणी तदा तम परीक्षितुम वर्तंतुह अकथयत तोया मम सकशात चतुर्दश विद्याह अधिताह अतः चतुर्दश कोटी सुवर्ण मुद्राह आनय. गुरुहो वचनं श्रुत्वा कौत्स चिंताकुल जातः एतावती सुवर्ण मुद्रा कुतः अनयानी. महाराजं रघुवं विवाय न कोपी यतावती मुद्रा दातुं समर्थः अतः रघुं प्रति गच्छामि इत विचार्य कौत्स रघु समीपं
अगच्छत। अशा प्रकारे आहे आपला उतारा क्रमांक दोन। ठीक आहे, मग आता बघा या ठिकाणी तदा, तदा म्हणजे काय मग आता, तेव्हा। बघा या ठिकाणी तदा म्हणजेच काय, तेव्हा। तदातम परीक्षितुम वर्तन्तु अकथयत। बघा काय म्हटलेलं आहे की तेव्हा त्याची परीक्षा घेण्यासाठी वर्तन्तु म्हणाले, बरोबर। काय म्हणाले, तेव्हा त्याची परीक्षा घेण्यासाठी वरतंतु म्हणाले। मग आता त्याची म्हणजे कोणाची बरं, शिष्याची म्हणजेच या कोचाची, आणि वरतंतु कोण होते, गुरु होते। मग आता काय होतो या पहिल्या वाक्याचा अर्थ, तेव्हा त्याची परीक्षा घेण्यासाठी वरतंतु म्हणाले। मग आता काय म्हणाले, बघा तोया मम सकशात चतुर्दश विद्याह अधिताह। बघा काय म्हटलेलं आहे की तू माझ्याकडून 14 विद्या शिकलास। काय म्हणतात वर्तन्तु, की तू माझ्याकडून किती विद्या शिकलास, 14 विद्या शिकलास, आणि म्हणून, अतः म्हणजेच काय, म्हणून चतुर्दश कोटी सुवर्ण मुद्राह आनय, आणि म्हणून तू काय कर, 14 कोटी सुवर्ण मुद्रा आण। आणय म्हणजे काय मग आता, आण। बघा नंतर गुरु वचनम श्रुत्वा कौस चिंताकुल जात। गुरुचे हे जे काही बोलणं जे आहे, तर ते बोलणं ऐकून कौस चिंतातूर झाला। बघा एतावती सुवर्ण मुद्रा कुतः आनयानी। मग आता एतावती म्हणजे काय बरं, मग आता मित्रांनो एतावती म्हणजेच एवढ्या। बघा या ठिकाणी काय म्हटलेलं आहे की एतावती सुवर्ण मुद्रा कुतः आनयानी, एवढ्या सुवर्ण मुद्रा कुठून आणणार। महाराजम रघुम विवाह विवाय न कोपी एतावती मुद्राम दातुम समर्थ। बघा काय म्हटलेलं आहे की महाराज रघु सोडून कुणीही एवढ्या मुद्रा देण्यास समर्थ नाही, आणि आतह म्हणजे काय मग आता, म्हणून रघु प्रती गच्छामी इती विचार्य कौत्सह रघु समीपम आगच्छत, आणि म्हणून रघुकडे जाऊन असा विचार करून कौत्स रघुजवळ गेला। तर ठीक आहे, अशा ठिकाणी अशा प्रकारे या उतारा क्रमांक दोनचं भाषांतर होतं। काय होतं, तेव्हा त्याची परीक्षा घेण्यासाठी वर्तन्तु म्हणाले की तू माझ्याकडून 14 विद्या शिकलास, म्हणून 14 कोटी सुवर्ण मुद्रा आण। गुरुचे बोलणे ऐकून कौत्स चिंतातूर झाला, एवढ्या सुवर्ण मुद्रा कुठून आणणार, महाराज रघु सोडून कुणीही एवढ्या मुद्रा देण्यास समर्थ नाही, आणि म्हणून रघुकडे जाऊ असा विचार करून कौत्स रघुजवळ गेला। अशा प्रकारे काय होतं, या उतारा क्रमांक दोनचं भाषांतर होतं। तर याही ठिकाणी व्हिडिओ पॉज करायचा आणि हेही भाषांतर काय करायचं आहे, लिहून घ्यायचं आहे। ठीक आहे, बघा आता त्यानंतर आहे आपलं उतारा क्रमांक तीन। मग आता उतारा क्रमांक तीन कुठून कुठपर्यंत आहे, बघा या ठिकाणी उतारा क्रमांक तीन आहे दिग्विजयानंतरम, म्हणजे या ठिकाणी इथून तिथपर्यंत दिग्विजयानंतरम रघुह रिकामी जागा साह्यम करोमी। अशा प्रकारे आहे आपला उतारा क्रमांक तीन। बघा दिग्विजयानंतरम रघुह विश्वजात नामन यज्ञ अशेष धनम दान रूपेण अयच्छत रिक्त हस्तम रघुह दृष्ट्वा कौत्स निवृत्त रघुह तम आहुय आगमनस्य प्रयोजनम अपृच्छत तदा कौत्स अवदत रघु अहम गुरु दक्षिणार्थम चतुर्थदश कोटी सुवर्ण मुद्राह गुरुवे दातू मिच्छामी किंतु भवान पूर्वमेव सर्वस्व सदादानम अकरोत अतः अहम अन्यत्र गच्छामी। रघु अवदत
हे कौत्स तिष्ठ मम यज्ञशालायां विश्रामां करु अहम निश्चयेन स्वसायं करोमि. अशा प्रकारचा काय होतो आपला उतारा क्रमांक दोन सॉरी तीन होतो. बघा दिग्विजयानंतरम रघु विश्वजीत नाम यज्ञे अशेष धनम दान रूपेण अयच्छत. बघा काय म्हटलेलं आहे की दिग्विजयानंतर रघुने विश्वजीत नावाचा यज्ञात सर्व धन दान म्हणून दिले होते. बघा त्यानंतर रिक्त हस्ते म्हणजे काय मग आता रिकाम्या हाताने रिक्त हस्ते रघु दृष्ट्वा कौत्स निवृत्त. बघा काय म्हणलेलं आहे की रिक्त हस्ते असलेल्या रघुला पाहून कौत्स काय झालेला आहे परत फिरला. रघु तम आहुय आगमनस्य प्रयोजनम अपृच्छत. बघा पुन्हा असं म्हणलेलं आहे रघुने त्याला बोलावून आगमनाचे काय केले कारण विचारले. तदा कौत्स वदत तेव्हा कौत्स म्हणाला रघो अहम गुरु दक्षिणार्थ मला गुरुच्या दक्षिणासाठी काय पाहिजे आहे चतुर्दश कोटी सुवर्ण मुद्रा गुरुमे दातू मिच्छामी. जे काही म्हटलेलं आहे की तेव्हा कौत्स म्हणाला की हे रघु मी गुरुदक्षिणा म्हणून गुरुंना काय केलं आहे 14 कोटी सुवर्ण मुद्रा देऊ इच्छितो. बघा नंतर किंतु भवान पूर्वमेव सर्वस्व दानम अकरोत अत अहम अन्यत्र गच्छामी रघु अवदत हे कौत्स तिष्ठ मम यज्ञशालायां विश्रामं करु अहम निश्चयेन तोम सायं करोमि. बघा काय म्हटलेलं आहे की पण यापूर्वीच मी माझं सर्वस्वाचं जे काही दान जे आहे तर ते दान करून बसला आहात म्हणून मी काय करतो दुसरीकडे कुठेतरी जातो. रघु त्याला म्हणाले की रघु म्हणाला कौत्सा थांब माझ्या यज्ञशाळेमध्ये तू काय कर विश्रांती घे आणि मी नक्कीच तुला काय करीन मदत करीन. अशा प्रकारे काय होतं उतारा क्रमांक तीनचं काय होतं भाषांतर होतं. तर याही ठिकाणी व्हिडिओ पॉज करायचा आणि उतारा क्रमांक तीनचं काय करायचं आहे भाषांतर लिहून घ्यायचं आहे. ठीक आहे आता बघा त्यानंतर आहे आपलं उतारा क्रमांक चार. बघा कुठून कुठपर्यंत आहे कौत्सस्य गुरुभक्त्या प्रभावित रिकामी जागा अधिकम. बघा कौत्सस्य गुरुभक्त्या प्रभावित रघु कुबेर मांक्रातू संकलम अकरोत कुबेर रघु भयात आक्रमणात पूर्वमेव प्रभूताम सुवर्ण उष्टिम करोत तत दृष्ट्वा संतुष्ट रघु कौत्सम आहुय सर्वम सुवर्णम तस्मे दातुम इच्छत किंतु निस्पृह कौत्स अवदत भोह राजन अहम केवलम गुरु दक्षिणार्थम चतुर्दश कोटी सुवर्ण मुद्रा अभिलाषामी न वाच्छामी अधिकम. बघा या ठिकाणी काय म्हटलेलं आहे बघा कौत्स गुरुभक्त्या प्रभावित रघु कुबेर मांक्रातुम संकलम अकरुत. म्हणजे काय बरं मग आता कौत्साच्या गुरुभक्तीने प्रभावित झालेल्या रघुने कुबेरावर काय केलं आक्रमण करण्याचा बेत या ठिकाणी केला. कुबेर रघु भयात आक्रमणात पूर्वमेव प्रभूताम सुवर्ण उष्टिम करूत. बघा कुबेरानं काय केलं की या रघुच्या भीतीने आक्रमणाच्या आधीच भरपूर सुवर्णवृष्टी केली. तत दृष्ट्वा संतुष्ट रघु कौत्सम आहुय सर्वम सुवर्णम तस्मे दातु मेच्छत. मग आता काय म्हटलेलं आहे की ते पाहून संतुष्ट झालेल्या रघुने कौत्साला बोलावून काय केलं सर्व जे काही सोने जे आहे तर ते सर्व सोने त्याला देण्याची इच्छा केली. बघा किंतु निस्पृह कौत्स अवदत भो राजन
अहम केवलम गुरुदक्षिणार्थम चतुर्दश कोटि सुवर्ण मुद्राह अभिलाषामी न वाचामी अधिकम। परंतु निस्पृह जो काही कोस जे आहे, तर तो कोस म्हणाला की महाराज, मी केवळ गुरुदक्षिणासाठी 14 कोटी सुवर्ण मुद्राची काय केली इच्छा करतो, मला अधिक धनाची इच्छा नाही। अशा प्रकारे काय होतं, उत्तरा क्रमांक 4 भाषांतर होतं। काय होतं की कौसाच्या गुरुभक्तीने प्रभावित झालेल्या रघुने कुबेरावर आक्रमण करण्याचा बेत केला। कुबेराने रघुच्या भीतीने आक्रमणाच्या आधीच भरपूर सुवर्णवृष्टी केली। ते पाहून संतुष्ट झालेल्या रघुने कौसाला बोलावून सर्व सोने त्याला देण्याची इच्छा व्यक्त केली। परंतु निस्पृह कोत्स म्हणाला की महाराज, मी केवळ गुरुदक्षिणासाठी 14 कोटी सुवर्ण मुद्राची काय केलेली आहे इच्छा करतो, मला अधिक धनाची इच्छा नाही। तर अशा प्रकारे काय होतं, उतारा क्रमांक 4 भाषांतर होतं। तर याही ठिकाणी व्हिडिओ पॉज करायचा आहे आणि माझ्या सर्व मित्रांनी उतारा क्रमांक 4 काय करायचं आहे, भाषांतर लिहून घ्यायचं आहे, ठीक आहे। आता बघा, त्यानंतर आहे आपला उतारा क्रमांक 5। बघा या ठिकाणी कुठून कुठपर्यंत आहे, राजा सर्वस्व दातुम यच्छत रिकामी जागा पूजनीयो अभवताम। बघा, राजा सर्वस्व दातम यच्छत किंतु याचक अधिक मादातुम न अभिलषत अनेन प्रसंगेन दानशूर रघु तथा नृत्य कोत्स द्वापी साकेत जनानाम अयोध्यावासीनाम कृते पूजनीयो अभवताम। बघा या ठिकाणी काय म्हटलेलं आहे की राजा सर्वस्वम दातुम यच्छत किंतु याचक अधिक मादातुम न अभिलषत। बघा काय म्हटलेलं आहे की राजा जे आहे, तर तो राजा सर्वस्व देण्याची इच्छा करीत होता। राजा जे आहे, तर तो राजा सर्वस्व देण्याची इच्छा करीत होता, परंतु याचकाला अधिक घेण्याची इच्छा नव्हती। अनेन प्रसंगम दानशूर रघु तथा निरीक्ष कोत्सच द्वापी साकेत जनानाम अयोध्यावासीनाम कृते प्रयोजनयो अभवताम। बघा काय म्हटलेलं आहे की या प्रसंगाने जो काही दानशूर रघु जे आहे आणि निरीक्ष कौत्स जे आहे, असे दोघेही अयोध्यावासी लोकांच्या दृष्टीने काय झाले आहे, पूजनीय ठरले आहे। तर ठीक आहे मित्रांनो, याही ठिकाणी आपला हा जो काही तृतीय जो काही पाठ जे आहे, तर तो तृतीय पाठ या ठिकाणी काय होतो, संपतो। तर ठीक आहे, लवकरच भेटूया आपल्या पुढील व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जयस्तू भारतम, जयस्तू संस्कृतम। पुनश्च एकदा सांगतो की हाही व्हिडिओ तुम्हाला जर आवडला, तर आपल्या मित्रांना जरूर शेअर करा। तुम्ही जर आमच्या या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल, तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईकसुद्धा करा। कारण लाईक केल्यानं काय होतं, अशाच प्रकारची व्हिडिओ बनवण्यासाठी आम्हाला काय होतं, एक प्रकारचं प्रोत्साहन मिळतं। त्यामुळे व्हिडिओला लाईकसुद्धा केलं पाहिजेत। तर ठीक आहे, या ठिकाणी आपण थांबूत, लवकरच भेटूया आपल्या पुढील व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जयस्तू भारतम, जयस्तू संस्कृतम। धन्यवाद।